नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय अभ्यास 1.3 इयत्ता 10वी बीजगणित क्रेमरच्या पद्धतीने कशा प्रकारे गणित सोडवता येते या संदर्भातला एक भाग आपण अगोदर अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती, तो तुम्ही पाहू शकताय। तर आता आपण पाहतोय अभ्यास 1.3 मधला जो प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे, अभ्यास 1.3 मधला प्रश्न तिसऱ्यातला दुसरा जे गणित आहे। पहिले एक्झाम्पल आपण मागच्या भागामध्ये पाहिलंय, आता या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं तर क्रेमरच्या पद्धतीने गणित सोडवण्यासाठी आपल्याला अगोदर डी डी एक्स आणि डी वाय या निश्चयकांच्या किमती काढाव्या लागतात। यासाठी आपल्याकडे जे दिलेले जे समीकरण आहे ते सामान्य रूपात असणं गरजेचं आहे। मग आता ही दोन समीकरणं पहा, 4x + 3y + 4 = 0 हे सामान्य रूपात नाहीये, -4 चिन्हाच्या पलीकडे हवं लागतं। मग आपण यांना सामान्य रूपात लिहत असताना सुरुवातीला काय, 4x हवा आहे जो 4x जसा आहे तसा, नंतर 3y सुद्धा आहे जसेच्या तसे, फक्त -4 नको, बरोबर चिन्ह हवंय, आणि यानंतर स्थिर संख्या जी आहे, स्थिर पद जे आहे ते जे -4 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं -4 झालं, ओके -4 समीकरण नंबर 1 तयार। ओके, यानंतर दुसऱ्या समीकरणाचा जर विचार केला तर सुरुवातीला एक्स हवा आहे, पहिलं एक्स हे पद हवंय, ओके लिहिलं एक्सचा सर्वगुणक असलेला, यानंतर वाय हवाय आपल्याला, जो वाय जो आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे, पलीकडे वजा आहे, अलीकडे आला -5y आणि बरोबर हे 8 जसेच्या तसे समीकरण नंबर 2। तर पहिली जी पायरी आहे, समीकरणे जी आपल्याला दिलेली असतात ती सामान्य रूपात लिहिणं अपेक्षित आहे। सामान्य रूपात दिल्यानंतर डी डी एक्स आणि डी वाय च्या किमती आपल्याला काढायच्या। ओके, तर सुरुवातीला आपण डी ची किंमत काढू। डी ची किंमत काढत असताना पहा, आपल्याला 12 घ्यायचा आहे म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ, डी एक्स काढताना 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ, आणि डी वाय काढताना 13 म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ। इथे पहा, आपल्याकडे 1, 2 आणि 3 अशी आपण नावं दिली या स्तंभांना। पहिल्या स्तंभात 6, 4 आहे, दुसऱ्यामध्ये 3, 5 आहे आणि तिसऱ्यामध्ये 4, 8। मग डी काढताना 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ, पहिल्या स्तंभात किती आहे 4 आणि 6 आणि दुसऱ्या स्तंभात किती आहे 3 आणि 5। ओके, मग आता आपण काय करणार, त्या निश्चयकाच्या किमती कशा काढायच्या हे आपण पाहिलंय। हे काढत असताना तिरकत होऊ नका, 4 × 4 पकडायचे, 4 × 5 ओके वजा, नंतर वजा बाकी कोण राहिलं 3 × 6 3 × 6 = 4×5 = 20 वजा 7 × 3 = 18 20 + 18 किती 2 20 × 18 = 2 डी ची किंमत आली। आता डी एक्स आणि डी वाय, डी एक्स ची काढत असताना काय करणार बाबा आपण, डी एक्स ची काढताना 32 म्हणजे तिसरा आणि मग दुसरा स्तंभ, तिसऱ्या स्तंभात काय आपल्याकडे 4, 8 आणि दुसऱ्या स्तंभामध्ये आपल्याकडे काय आहे 3, 5। ओके, हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता तिरकस गुणाकार परत या निश्चयकाची किंमत काढत असताना 4 × 5 वजा 3 × 8 3 × 8 ओके 4×5 = 20 वजा 3×8 = 24 20 + 24 20 लहान संख्या आहे, तिच्यामधून 24 जात नाही, म्हणून 24 20 गेले 4 आणि मोठी संख्या 24 जिला वजाचं चिन्ह आहे म्हणून 4 सुद्धा काय आलं वजाचं चिन्ह, किती आलं वजाचं डी एक्स ची किंमत। आता राहिला शेवटचा आपला डी वाय, डी वाय काढताना काय करायचं 13 1 आणि 3 पहिला आणि तिसरा स्तंभ, पहिल्यामध्ये किती 4 आणि 6 आहे, ओके आणि तिसऱ्या स्तंभामध्ये किती 4 आणि 8 आहे। ओके, सेम प्रोसिजर तिरकस गुणाकार, 4 × 8 वजा 4 × 6 4×8 = 32 वजा या दोघांचा गुणाकार 4 × 24 32 × 24 गेले, राहिले किती 32 + 24 किती 8 बरोबर 8 म्हणजे डी डी एक्स आणि डी वाय या तिघांच्या किमती काढणं ही आपली पहिली पायरी आहे। दुसरी पायरी, डी बरोबर 2 डी एक्स बरोबर -4 आणि डी वाय बरोबर 8 या तीन किमती काढल्यानंतर क्रेमरच्या पद्धतीनुसार आपल्याला एक्स आणि वाय च्या किमती काढायच्या। मग ते काढताना इथे लिहायचं क्रेमरच्या पद्धतीने किंवा क्रेमरच्या पद्धतीनुसार आपल्याकडे एक्स ची किंमत काढायचं सूत्र काय डी एक्स भागिले डी आणि वाय ची किंमत काढायचं सूत्र आहे डी वाय भागिले डी।
आता x ची किंमत काढण्यासाठी dx भागिले dx ची किंमत किती आली वजा 4 भागिले d ची किंमत किती आहे 2 2 आणि 4 ला भागवला बेस ने 4 इथे वजा 4 आहे म्हणून वजा 2 ओके यानंतर y ची किंमत काढण्यासाठी dy भागिले d dy ची किंमत किती 8 भागिले d ची किंमत किती आहे 2 आहे मग 2 ने भागलावा बेस के बे बेस चौक 8 ओके म्हणजे आपल्याकडे x आणि y च्या किमती आल्या x ची किंमत वजा 2 आणि y ची किंमत 4 x आणि y बरोबर पहिले x ची किंमत द्यायची वजा 2 आणि नंतर y ची किंमत द्यायची 4 ओके वजा 2 आणि 4 तर हे दुसरे एग्जांपल आपण पाहिलं सोपी पद्धत आहे समजून घ्या नक्की समजेल d dx dy च्या किमती काढायच्या सुरुवातीला आणि त्यानंतर x आणि y ओके okay?